नमस्कार मी प्रोफेसर अनिल सर्डे ए जी एम कॉलेज कराड ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे आज आपण बाराय कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत आजच्या तासाला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधलं फायनल अकाउंटचं चौथे एक्झाम्पल पाहणार आहोत चौथे एक्झाम्पल आहे फ्रॉम दी फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मीरा अँड माधव प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन अँड शीट ॲज ऑन दॅट डेट म्हणजेच आपल्याला तीन अकाउंट बनवायला सांगितलेले आहेत ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्सशीट आत्ता आपण ट्रायल बॅलन्स पाहूया ट्रायल बॅलन्स ॲज ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन आपल्याला लेजर टाईपचा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे डेबिट बॅलन्सेस रुपीज क्रेडिट बॅलन्सेस रुपीज आपण सुरवातीला डेबिट बॅलन्सेस टेकने पाहूया स्टॉक इन ब्रॅकेट फर्स्ट एप्रिल टू थाउजंड एटीन ट्वेंटी फाय थाउजंड डेटर्स एटी थाउजंड फाय हंड्रेड बिल्स रिसिएबल टेन थाउजंड परचेसेस टू लॅक एट थाउजंड फाय हंड्रेड रिटर्न्स वन थाऊजंड कॅरेज इनवर्ड थ्री थाउजंड कॅरेज आउटवर्ड फोर थाउजंड फाय हंड्रेड मोटार व्हेकल फिफ्टी फाय थाउजंड जनरल एक्सपेन्सेस वन थाउजंड एट हंड्रेड एक्सपोर्ट ड्युटी नाईन हंड्रेड अॅडवर्टाईजमेंट इन ब्रॅकेट फॉर थ्री इयर्स फर्स्ट अक्टोबर टू थाउजंड एटीन फोर थाउजंड एट हंड्रेड प्रिंटिंग अँड स्टेशनरी वन थाउजंड टू हंड्रेड ड्रॉइंग्ज मीरा थ्री थाउजंड फाय हंड्रेड अँड माधव टू थाउजंड लीजहोल्ड प्रेमायसेस वन लॅक टेन थाउजंड कॅसेट बँक फोर्टी फाय थाऊजंड फर्निचर एट थाउजंड थ्री हंड्रेड बरोबर आपण डेबिट बॅलन्सेस पाहिलेले आहेत आता आपण क्रेडिट बॅलन्सेस पाहूया बँक ओवरड्राफ्ट ड्रफ्ट फाईव्ह थाउजंड बिल्स पेयबल ट्वेल्व थाउजंड फाईव्ह हंड्रेड क्रेटर्स सिक्स्टी एट थाउजंड सेल्स थ्री लॅक्स ट्वेंटी फाईव्ह थाउजंड आऊटस्टँडिंग रेंट टू थाऊजंड अनपेड वेजेस वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड कॅपिटल मीरा सेवंटी फाईव्ह थाउजंड अँड माधव सेवंटी फाईव्ह थाऊझंड पर्चेस रिटर्न वन थाऊझंड अशा प्रकारे आपण क्रेडिट बॅलन्सेस देखील पाहिलेले आहेत ट्रायल बॅलन्स टॅली फाय लॅक सिक्स्टी फाय थाउजंड झालेला आहे आत्ता आपण ॲडजस्टमेंट पाहूया आणि ॲडजस्टमेंट पाहत असताना आपण ज्या अकाऊंटवरती ॲडजस्टमेंट आलेले आहे त्याला आपण टिक देखील करून घेणार आहोत एक क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट रुपी थर्टी टू थाउजंड याला टिक करायची आवश्यकता नाही दोन प्रोव्हाइड प्रोविजन फॉर डाउटफुल डेट्स रुपये टू थाउजंड म्हणजे हे न्यू आर डी आहे याच याचा संबंध एक आणि कशाशी आहे सनडी डेटर्स बरोबर म्हणून आपण डेटर्सला आपण टिक केलेलं आहे त्याच्यानंतर तीन क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द रेट ऑफ थ्री पर्सेंट म्हणजे आपल्याला डेटर्सवरती डिस्काउंट काढायचं आहे आत्ताच आपण त्याला टिक करून घेतलेली आहे बरोबर त्याच्यानंतर चार व्हॅल्यूड ऑफ लिजहोल्ड प्रेमायसेस ऑन फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन रुपीज वन लॅक बरोबर एकतीस मार्च दोन हजार एकोणीसला लिझहोल्ड प्रेमायसेसची अमाऊंट किती दिलेला आहे एक लाख बरोबर आपल्याला लिझोल्ड प्रेमायसेस ही ॲसेट आहे ह्याला देखील टीक करून घ्यावे लागेल म्हणून आपण टीक करून घेतलेली आहे त्याच्यानंतर पाच औषध आणि एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी म्हणजे प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरचा खर्च आपल्याला करायचा आहे रुपीज फाय हंड्रेड म्हणजे आपल्याला प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा आणखीन त्या ठिकाणी खर्च देणं बाकी आहे किंवा द्यायचं आहे म्हणून आपण प्रिंटिंग अँड स्टेशनरीला आपण टिक करणार आहोत प्रिंटिंग अँड स्टेशनरीला आपण टिक केलेलं आहे ड्रॉईंग जर देखील आपण टिक करून घेऊया कारण की आपण शेवटीच ड्रॉइंगचा आपण कॅपिटलमधनं लेस करतो अशा प्रकारे ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आलेले आहे त्याला आपण टिक करून घेतलेलं आहे आता आपण ॲन्सर पाहूया ॲन्सरमध्ये एक्झाम्पल फोर त्याच्यामध्ये एकदम वरती टॉपला इन द बुक्स ऑफ मीरा अँड माधव पार्टनरची नावे लिहावं हो लागतात पहिला अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट बरोबर ट्रेडिंग अकाउंट आपण पहिल्या पानावर तिकून ओपन करायचा आहे बरोबर त्याच्यानंतर दुसरं अकाऊंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा दुसऱ्या पानावरती ओपन करायचा आहे त्याच्यानंतर तिसरा अकाऊंट आहे बॅलन्सशीट बॅलन्सशीट इज अ स्टेटमेंट हे स्टेटमेंट आपल्याला बनवायचं आहे बरोबर ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन हे तिसऱ्या पानावर आपल्याला हे स्टेटमेंट तयार करायचं आहे आणि चौथ्या पानावर आपण वर्किंग नोट्स घेतलेली आहे तयार केलेली आहे अशा प्रकारे आपल्याला तीन अकाऊंट बनवायचे आहेत तयार करायचे आहेत त्याच्या आपण चर्चा करणार आहोत आता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत स्टॉक हा ओपनिंग स्टॉक आहे पंचवीस हजार आपण कुठे घेतो तर ट्रेडिंग अकाऊंटच्या डेबिटला एकदम वरती टॉपला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक पंचवीस हजार बरोबर ओपनिंग स्टॉकचं एकाच ठिकाणी पोस्टिंग होतं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला बरोबर दुसऱ्या कुठेही त्या किंवा पोस्टिंग होत नाही त्याच्यानंतर डेटस आहे ह्याला टिक आहे बरोबर म्हणजे ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे बरोबर डेटस आपण कुठे घेतो ॲसेट साईडला ऐंशी हजार पाचशे म्हणून ॲसेट साईडला आपल्याला डेटर्स ऐंशी हजार पाचशे येणारला घ्यावे लागतील बरोबर येणारले घ्यायचं कारण त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे ॲडजस्टमेंट त्याच्यावरती आलेली आहे म्हणून डेटर्स ऐंशी हजार पाचशे आपण येणार घेतले त्याच्यानंतर बिल्स रिसियबल काय आहे ॲसेट दहा हजार ॲसेट साईडला बिल्स रिसिएबल दहा हजार घेतलेले आहेत त्याच्यानंतर परचेसेस कुठे घेतो आपण तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉकच्या खाली टू परचेसेस दोन लाख आठ हजार पाचशे मूळ किंमत इनरला घेतली आता परचेस रिटर्न कधी पण क्रेडिट साईडला असतं एक हजार त्यातनं एक हजार मायनस करायचे लेस रिटन एक हजार आउटरला किती आले दोन लाख सात हजार पाचशे बरोबर अशा प्रकारे आपण पर्चेसेसचं देखील पोस्टिंग केलेलं आहे त्याच्यापुढे रिटर्न्स आहे बघा हा रिटर्न कशाचा असतो सेल्सचा एक हजारच आहे आता मूळ किंमत सेल्सची आपण पाहूया सेल्स किती आहे तीन लाख पंचवीस हजार सेल्स आपण कुठे घेतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स तीन लाख पंचवीस हजार लेस रिटन एक हजार आउटरला की त्याला ला ला तीन लाख चोवीस हजार डेबिटचा जो रिटर्न असतो तो सेल्स असतो तो देखील आपण लेस करून घेतलेला आहे त्याच्यानंतर कॅरेज इनवड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला बघा टू कॅरेज इनवर्ड तीन हजार त्याच्यानंतर कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बघा टू कॅरेज आउटवर्ड चार हजार पाचशे त्याच्यानंतर मोटार व्हेकल काय आहे ॲसेट पंचावन्न हजार तर बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला मोटार व्हीकल पंचावन्न हजार घ्यायचं आहे त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे त्याच्यानंतर एक्सपोर्ट ड्युटी हा देखील इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे हे दोन्ही पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बघा टू जनरल एक्सपेंड एक्सपेन्सेस एक हजार आठशे टू एक्सपोर्ट ड्युटी नऊशे दोन्ही पण आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलेले आहेत त्याच्यानंतर ॲडवर्टाइजमेंट बरोबर ॲडव्हर्टाइजमेंट कंसामध्ये तुम्हाला फॉर थ्री इयर्स म्हणलेले आहे म्हणजे तीन वर्षाचा तुम्हाला ॲडवर्टाइजमेंटचा खर्च दिला आहे चार हजार आठशे तो बी कुठून दिलेला आहे तर एक दहा दोन हजार अठरा म्हणजेच आपलं हे चालू आर्थिक वर्ष कधी चालू झाला असेल तर एक एप्रिल दोन हजार अठराला चालू झाला असेल आणि संपद आहे कधी एकतीस मार्च दोन हजार एकोणीस म्हणजे एक दहा दोन हजार अठरापासून पुढे आपल्याला ॲडवर्टाईजमेंटचा खर्च दिला आहे म्हणजे चालू वर्षी आपल्याला ऑक्टोबरपासून आपण जर त्याने काउंट केलं तर सहा महिन्याचंच ॲडवर्टाईजमेंटचा खर्च आपल्याला चालू वर्षी घेणार आपल्याला घ्यावा लागणार आहे आपल्या ती त्याच्याची वर्किंग नोट आपण त्याकडे पाहूया तर ॲडव्हर्टाईजमेंट कंसामध्ये फॉर थ्री इयर्स एक दहा दोन हजार अठरापासून पुढे म्हणजे ऑक्टोबरपासून पुढे काउंट जर केलं तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे दोन हजार एकोणीसच्या मार्चपर्यंत सहा महिने भरतात तर सहा महिन्याचंच ॲडव्हर्टाईजमेंटचा खर्च फक्त चालू वर्षी घ्यायचा आहे आता अगोदर आपण काय करूया एका वर्षाला किती येते ते आपण काढूया म्हणून चार हजार आठशे टोटल ॲडव्हर्टाईजमेंटचा खर्च आहे तीन वर्षाचा म्हणून चार हजार आठशे छेद तीन केलं बरोबर बर तीन एके तीन तीन एके तीन एक उरलं वरून घेतलं आठ अठरा झालं तीन संघ अठरा वरचे दोन आहे आठशे शून्य घेतले एक हजार सहाशे झालं एक हजार सहाशे वन इयर म्हणजे एक हजार सहाशे एका वर्षासाठी तर आपल्याला किती घ्यायचं आहे तर अर्ध्याच वर्षाचं ॲडव्हर्टाईजमेंटचा खर्च चालू वर्षी घ्यायचा आहे म्हणून एक हजार सहाशे गुणले सहाशे बारा सहा एक सहा सहा दोन बारा बे के बे आठ सोळा वरचे दोनशे हायशे घेतले म्हणजे आठशे आठशे म्हणजे आठशे रुपये फॉर करंट येत म्हणजे चालू वर्षाला फक्त आठशे रुपये घेतले पाहिजेत म्हणून टोटल ॲडव्हर्टाईजमेंटचा खर्च किती आहे चार हजार आठशे म्हणून चार हजार आठशे वजा चालू वर्षाचा आठशे वजा केलं राऊटरला किती आले चार हजार चार हजार हे प्रीपेड ॲडव्हर्टाईजमेंट असणार आहे बरोबर प्रीपेड ॲडव्हर्टाईजमेंट किती चार हजार आहे आणि चालू वर्षाला फक्त आपल्याला आठशेच रुपये घ्यायचे तर याचं पोस्टिंग कसं करायचं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण जायचं टू ॲडवर्टाइजमेंट टोटल अमाऊंट किती आहे चार हजार आठशे लेस प्रीपेड ॲडवर्टाइजमेंट प्रीपेड म्हणजे काय ॲडव्हान्समध्ये भरलेलं ॲडवर्टाइजमेंटचा खर्च किती आहे चार हजार मन 800। आ आ चार हजार आठशे म्हण हे चार हजार गेले आउटरला किती आले आठशे म्हणजे चालू वर्षाचा खर्च आपला आउटरला आठशे रुपये आलेला आहे म्हणजेच हे बर, चार हजार हे पुढच्या वर्षाचे आहेत बरोबर प्रीपेड ॲडवर्टाइजमेंट म्हणजेच ॲडव्हान्समध्ये भरलेला ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च आहे चार हजार बरोबर म्हणून तो लेस करून आउटरला आठशे रुपये आपण घेतलेला आहे हे करंट इयरचं आपण आठशे रुपये आउटरला घेतलं आता हे चार हजाराचं पोस्टिंग कुठं करायचं बॅलन्सशीटच्या ॲसिट साईडला बघा प्रीपेड ॲडवर्टाईजमेंट चार हजार अशा प्रकारे आपण हिडन ॲडजस्टमेंट जी ॲडव्हर्टाईजमेंटची होती त्याचं आपण पोस्टिंग केलेलं आहे त्याच्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी ह्याला टिक आहे म्हणजे याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा इंडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे म्हणून आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यावं लागेल एक हजार दोनशे म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉसचा डेबिटला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक हजार दोनशे इनरला घेतलेला आहे त्याच्यानंतर ड्रॉइंग्ज हा आपण शेवटी पाहणार आहोत लेझोल्ड प्रिमायसेस ह्याला देखील टीका आहे याचं आपल्याला इनरला अमाऊंट घ्यावी लागेल लेझोल्ड प्रेमायसेस काय आहे ॲसेट आहे म्हणून ॲसेट साईडला लेझहोल्ड प्रिमायसेस एक लाख दहा हजार घेऊन ठेवायचा आहे त्याच्यानंतर कॅसेट बँक पंचेचाळीस हजार आणि फर्निचर आठ हजार तीनशे दोन्ही काय आहे ॲसेट आहे म्हणून आपण ॲसेट साईडला त्याचं पोस्टिंग करायचं आहे कॅश बँक पंचेचाळीस हजार आणि फर्निचर आठ हजार तीनशे दोन्हीचं पण आपण पोस्टिंग केलेलं आहे त्याच्यानंतर डेबिट बॅलन्सेस सर्व संपलेले आहेत आता आपण क्रेडिट बॅलन्सेस जाऊया बँक कोफ्ट पाच हजार काय आहे लॅबिलिटी बिल्स पेएबल बारा पाचशे काय आहे लॅबलिटी क्रेडिटर्स अडुसष्ट हजार काय आहे लॅबलिटी हे तिन्ही पण आपल्याला बॅलन्सशीटच्या लॅबलेट साईडला घ्यावे लागतील बरोबर म्हणून बॅलन्सशीटच्या लॅबलेट साईडला कॅपिटलसाठी रिझर्व अर्ध पे सोडून त्याच्याखाली बघा बँक ओड्राफ्ट पाच हजार बिल्स पेएबल बारा पाचशे क्रेटर्स अडुसष्ट हजार तिनेचे तिने आपण अकाउंट बॅलन्सशीटच्या लॅबलेट साईडला घेतलेले आहेत कॅपिटलला अर्धे पे सोडून रिझर्व्ह ठेवून त्याच्याखाली काय असेल ते पोस्टिंग करायचं त्याच्यानंतर सेल्स झालेलं आहे त्याच्यानंतर बघा औष्ठानिक रेंट आणखीन आपल्याला रेंट द्यायचं आहे देणं आहे हे पण लॅबलेट साईडला जाईल दोन हजार अनपेड वेजेस एक हजार पाचशे म्हणजे आणखीन मजुरी आहे दिलेली नाही म्हणजे बाकी आहे अनपेड वेजेस अनपेड म्हणजे दिलेलं नाही म्हणजे आणखीन द्यायचं आहे म्हणजे असे अनपेड वेजेस देखील लॅबलेट साईडला घ्यावं लागेल म्हणून हे दोन्ही पण अकाउंट आउटस्टँडिंग रेंट आणि अनपेड वेजेस पुन्हा आपल्याला बॅलन्सशीटच्या लॅबलेट साईडला घ्यावे लागतील म्हणून आउटस्टँडिंग रेंट दोन हजार अनपेड वेजेस एक हजार पाचशे आपण लॅबलेट साईडला घेतलेले आहेत कॅपिटल कुठे घ्यायचं तर निश्चितच बॅलन्सशीटच्या लॅबलेट साईडला घ्यायचं एकदम वरती टॉपला कॅपिटल अकाउंट मेरा किती आहे पंच्याहत्तर हजार आणि त्याला दोन चार वेळी जागा सोडून त्याच्याखाली माधव पंच्याहत्तर हजार सेमच कॅपिटल आहे दोघांचं बरोबर पण जागा सोडून त्या इकडे घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढचं आहे परचेस रिटर्न झालेलं आहे अशा प्रकारे ड्रॉइंग सोडलं तर आपण सर्व त्या ठिकाणी पोस्टिंग तीन अकाउंटला करून घेतलेलं आहे ज्या ठिकाणी पोस्टिंग होते त्या ठिकाणी आपण पोस्टिंग करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे ज्याला टिक आहे याचं देखील आपण पोस्टिंग केलं मात्र ते इनरला केलेलं आहे इनरला का केलं ते की नाही पोस्टिंग तर याच्यावरती ॲडजस्टमेंट आहेत याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे यामुळे आपण त्याचं इनरला पोस्टिंग केलेलं आहे त्याच्यानंतर आता ॲडजस्टमेंट पाहूया ॲडजस्टमेंटमध्ये एक नंबर क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट रुपे थर्टी टू थाउजंड बत्तीस हजार क्लोजिंग स्टॉक आपल्याला किती दिलेला आहे बत्तीस हजार आपण कुठे घेतो तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक बत्तीस हजार आणि दुसरं पोस्टिंग आहे ॲसेटला क्लोजिंग स्टॉक बत्तीस हजार दोन ठिकाणी आपण क्लोजिंग स्टॉकचं पोस्टिंग केलेलं आहे अशा प्रकारे पहिली ॲडजस्टमेंट आपली संपलेली आहे दोन प्रोव्हाइड प्रोव्हिजन फॉर आउटफुल डेट्स रुपये टू थाउजंड म्हणजे दोन हजार म्हणजे हे आर डी आहे आर डी आपण कशा लेस करतो न्यू आर डी ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली न्यू आर डी आहे दोन हजार तर हे काय करणार आपण लेस करणार कशा डेटर्स डेटर्समधून बघा आपण डेटर्सची किंमत मग अशी आपण घेतलेली आहे लेस आर डी न्यू दोन हजार खाली किती आले अष्ट्याहत्तर हजार पाचशे बरोबर अष्ट्याहत्तर हजार पाचशे आता ह्या न्यू आर डी दुसरं पोस्टिंग कुठं करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू आर डी न्यू दोन हजार अशा प्रकारे ह्या दुसऱ्या ॲडजस्टमेंटचं पण दोन ठिकाणी पोस्टिंग जे आहे ते आपण पाहिलेलं आहे तीन क्रेहिट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द रेट ऑफ थ्री पर्सेंट आपल्याला डेटर्सवरती डिस्काउंट काढायचं आहे बरोबर आता आपण सुरुवातीला वर्किंग नोट्समध्ये जाऊया बरोबर वर्किंग नोट्समध्ये डेटरची मूळ किंमत किती ऐंशी हजार पाचशे आताच आपण ते बघितलेलं आहे लेस आर डी न्यू किती दोन हजार खाली किती आले अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर हजार पाचशेवर आपल्याला काय करायचं आहे डिस्काउंट ऑन डेटर्स काढायचं आहे आश् किती तीन टक्क्यानं म्हणून अष्ट्याहत्तर हजार पाचशे छेद छेदशंबर गुणलेले तीनशे छे एक ह्या दोन शून्यला हे दोन शून्य गेले किती उरले सातशे पंच्याऐंशी सातशे पंच्याऐंशी गुणलेले तीन केलं बरोबर किती आलं दोन हजार तीनशे पंचावन्न बरोबर दोन हजार तीनशे पंचावन्न काय निघालं डिस्काउंट ऑन डेटर्स म्हणून लेस डिस्काउंट ऑन डेटर्स दोन हजार तीनशे पंचावन्न केले तर आउटरला बॅलन्स किती येणार बॅलन्सशीटच्या ॲसेटला शहात्तर हजार एकशे पंचेचाळीस बरोबर आता ह्याचं आपण पोस्टिंग पाहूया बरोबर ॲसेट साईडला आपण येऊया बरोबर इथपर्यंत आपण मग अशी पोस्टिंग केलं ले होतं लेस डिस्काउंट ऑन डेटर्स थ्री पर्सेंट दोन हजार तीनशे पंचावन्न रेश वाढायची आणि त्याच्या पुढे बरोबर शहात्तर हजार एकशे पंचेचाळीस बॅलन्सशीटच्या ॲसेटला उतरले येणार आहे आता ह्याचं दुसरं पोस्टिंग डिस्काउंट ऑन डेटरचं दुसरं पोस्टिंग आपण कुठं करणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बरोबर टू डिस्काउंट ऑन डेटर्स दोन हजार तीनशे पंचावन्न बरोबर अशा प्रकारे तिसरी देखील आपण ॲडजस्टमेंट पाहिलेली आहे पुढे चार नंबर व्हॅल्यूड ऑफ लेझहोल्ड प्रिमायसेस ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन रुपीज वन लॅक म्हणजेच आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये लेझहोल्ड प्रिमायसेसची किंमत किती सांगितलेली आहे एंडिंगला एकतीस मार्च दोन हजार एकोणीसला एक लाख एक ला, लेझोल्ड प्रेमायसिसची मूळ किंमत किती आहे ट्रायल बॅलन्समध्ये एक लाख दहा हजार म्हणजे काय झालं लेझोल्ड प्रेमायसिस ॲसेट आहे याची किंमत काय झाली दहा हजारानं कमी झाली दहा हजारानं किंमत कमी झाली म्हणजेच ते काय आहे डेप्रिशिएशन आहे ह्याचं आपण वर्किंग नोटमध्ये बघूया लेझोल्ड प्रेमायसिस एक लाख दहा हजार मूळ किंमत लेझ डेप्रिशिएशन दहा हजार एक लाख दहा हजारातनं दहा हजार गेले किती उरले एक लाख म्हणजे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली अमाऊंट आपली आलेली आहे म्हणजेच दहा हजार रुपये तुम्हाला डेप्रिशिएशन सांगितलेलं आहे अमाऊंट कमी झाली म्हणजेच डेप्रिशिएशन असतं म्हणून आपण हे मगाशी लेझोल्ड लेझ एक लाख दहा हजार इनरला घेतलेला आहे ॲसेट साईडला बरोबर बघा बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला लेस डेप्रिशिएशन दहा हजार आउटरला किती आले एक लाख बरोबर आता ह्या डेप्रिशिएशन दुसरं पोस्टिंग कुठं करणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बरोबर टू डेप्रिशिएशन ऑन लिजल्ड प्रेमाइसिस दहा हजार बरोबर अशा प्रकारे आपण चौथी देखील ॲडजस्टमेंट पाहिलेली आहे पुढे पाच अवस्था आणि एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी रुपीज फाय हंड्रेड प्रिंटिंग अँड स्टेशनरी कसला खर्च आहे इनडायरेक्ट एक्सपेंडिचर बरोबर तर आपल्याला आणखीन प्रिंटिंग अँड टेशनरीचं पाचशे रुपये द्यायचे म्हणजे काय होणार ॲड होणार कुठं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण मग अशी एक हजार दोनशे घेतलेले आहेत प्रिंटिंग अँड स्टेशनरीचं मूळ किंमत ॲड आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी पाचशे आउटरला एक हजार दोनशे आणि पाचशे किती झाली एक हजार सातशे आता हे आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी देण आहे म्हणजे कुठल्या साईडला जाणार बॅलन्सशीटच्या लॅबलेट साईडला प्रिंटिंग अँड स्टेशनरी पाचशे रुपये अशा प्रकारे पाचव्या देखील ॲडजस्टमेंटचं ले आपण दोन ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे अशा प्रकारे आपण ट्रायल बॅलन्सेसमधले सर्व अकाउंट आणि ॲडजस्टमेंट याचं पोस्टिंग तिन्ही अकाउंटला केलेले आहेत बरोबर आता फक्त आपलं ड्रॉइंगज राहतं आहे तर ड्रॉइंगचं आपण काय करणार कॅपिटल अकाउंटमध्ये आपण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस जो बी त्याने भेटेल तो ॲडलेस करून झाल्यानंतर आपण काय करणार नंतर ड्रॉइंगचं आपण हे मायनस करणार लेस करणार हे ड्रॉइंगचं आपण लक्षात ठेवूया आणि शेवटी पाहूया टिक केलेले अकाउंट झाले का बघू डेटस झालेला आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी झालं लेझ प्रिमायसेस झालं ड्रॉइंगचं आपण लास्टला पाहूया आता आपण अकाउंटिंग क्लोज करायला जाऊया पहिला अकाउंट आहे ट्रेडिंग अकाऊंट ट्रेडिंग अकाउंटची निश्चितच क्रेडिट साईड मोठी आहे तीन लाख चोवीस हजार बत्तीस हजार ह्या दोन्हीची बेरीज केली तीन लाख छप्पन हजार आली क्रेडिट साईडला मांडून घेतली बरोबर त्याच लाईनला डेबिट साईडला तीन लाख छप्पन हजार मांडून घेतलं ह्या तीन लाख छप्पन हजारामधून हे तीन हजार हे दोन लाख सात हजार पाचशे आणि पंचवीस हजार लेस केले तर डिफरन्स किती आला एक लाख वीस हजार पाचशे हा काय आला टू ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस प्रॉफिट आपल्याला किती मिळाला ला? एक लाख वीस हजार पाचशे हा ट्रान्सफर कुठं करणार पुढच्या अकाउंटला म्हणजेच कुठल्या अकाउंटला ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण तो ट्रान्सफर करणार म्हणून आपण पुढच्या अकाउंटला म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट एक लाख वीस हजार पाचशे घेतलेला आहे आता कोणते साईड मोठे असणार आहे इकडं किरकोळ हजारावर ते इकडे संख्या आहेत बरोबर तर या ठिकाणी एक लाख वीस हजार पाचशे ग्रॉस प्रॉफिट दिसतोय तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची देखील क्रेडिट साईडच मोठी आहे म्हणून एक लाख वीस हजार पाचशे आहे तसं खाली घेतले क्रेडिट साईडला एक लाख वीस हजार पाचशे ते डेबिट साईडला त्याच लाईनला बरोबर मानून घेतलं एक लाख वीस हजार पाचशे ह्या एक लाख वीस हजार पाचशेमधून हे दहा हजार एक हजार सातशे आठशे नऊशे एक हजार आठशे चार हजार पाचशे दोन हजार दोन हजार तीनशे पंचावन्न हे सर्व लेस केलं डिफरन्स किती आला शहाण्णव हजार चारशे पंचेचाळीस शहाण्णव हजार चारशे पंचेचाळीस हा जो डिफरन्स आला आहे तो काय आपल्याला मिळाला टू नेट प्रॉफिट आपल्याला काय भेटला तो टू टू नेट प्रॉफिट आपल्याला हा शहाण्णव हजार चारशे पंचेचाळीस भेटलेला आहे बरोबर आता हा ट्रान्सफर आपण कुठं करणार तर कॅपिटलमध्ये करणार आहेत त्याच्या अगोदर दोन्ही पार्टनर्सला आपल्याला हा नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचा आहे ते आपण वर्किंग नोटमध्ये बघूया आपल्याला रेशो दिलेला नाही रेशो दिला नसेल तर आपल्याला इक्वली नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करावा लागतो म्हणून नेट प्रॉफिट शहाण्णव हजार चारशे पंचेचाळीस रेशो कसा आहे इक्वली म्हणजे दोघांना पण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट म्हणून शहाण्णव हजार चारशे पंचेचाळीस छेद दोन बे के बे बेचो आठ एक उरला वरून घेतला सहा सोळा झाले ब्यात्तीस सोळा बे दोने चार बे दोने चार बे दोने चार कितीवरला एक दोन ना एकला भाग जात नाही पॉईंटचा एक नाही पॉईंट आला आता एकवर शून्य आला म्हणजे किती झालं दहा बे पॉईंच दहा म्हणजेच एक भाग किती आला अठ्ठेचाळीस हजार दोनशे बावीस पॉईंट पाच म्हणून पहिला पार्टनर्स कोणता आहे मीरा मीराला किती द्यायची अठ्ठेचाळीस हजार दोनशे तेवीस द्यायची बरोबर आणि माधवला अठ्ठेचाळीस हजार दोनशे बावीस द्यायची ह्या दोन्हीची बेरीज केली किती आली शहाण्णव हजार चारशे पंचेचाळीस बरोबर म्हणजेच नेट प्रॉफिट एवढे आलेले आहे म्हणजे आपलं इक्वली जे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे हे बरोबर आलेलं आहे बरोबर अशा प्रकारे पार्टनर्सला आपण नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केलेला आहे तो आपण कुठे घेणार मग प्रॉफिट अँड लॉस जे डेबिटला तो आपल्याला इनरला घ्यावा लागणार आहे मीरा अठ्ठेचाळीस हजार दोनशे तेवीस माधव अठ्ठेचाळीस हजार दोनशे बावीस आउटरला नेट प्रॉफिट शहाण्णव चारशे पंचेचाळीस आलेला आहे आता हा ट्रान्सफर कुठं करायचा ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट्स बरोबर कॅपिटल अकाउंट्सला तो ट्रान्सफर करायचा आहे तर बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साईडला आपण यायचं आहे मिराचं कॅपिटल आपण मग मांडून घेतलेलं आहे ॲड नेट प्रॉफिट अठ्ठेचाळीस हजार दोनशे तेवीस रेश ओढून ह्याच्या या दोन्हीची बेरीज खाली घ्यायची एक लाख तेवीस हजार दोनशे तेवीस त्याच्यानंतर आपण दुसऱ्या पार्टनर्सकडे जाऊया माधव माधवचे पण आपण पंच्याहत्तर हजार मग घेतलेले आहेत ॲड नेट प्रॉफिट अठ्ठेचाळीस हजार दोनशे बावीस ह्या दोन्हीची बेरीज खाली घेतली येणारला एक लाख तेवीस हजार दोनशे बावीस अशा प्रकारे दोन्ही पार्टनर्सला आपण नेट प्रॉफिट दिलेला आहे आणि त्या दोन्हीची पण दोन्ही पार्टनर्सची कॅपिटलची बेरीज करून आपण इनरला घेतलेली आहे कारण आपल्याला ड्रॉइंग्ज लेस करायच्या आहेत आता ड्रॉइंग्ज आपल्याला किती दिलेत बघा मीरा तीन हजार पाचशे आणि माधव दोन हजार बरोबर म्हणून पहिला पार्टनर्स आहे मीरा त्याच्यामधून लेस ड्रॉइंग्ज तीन हजार पाचशे एक लाख तेवीस हजार दोनशे तेवीसमध्ये हे तीन हजार पाचशे गेले आउटरला किती आले एक लाख एकोणीस एक सा हजार सातशे तेवीस मीराचं कॅपिटल आपण आउटरला घेऊन टाकलेलं आहे त्याच्यानंतर दुसरा पार्टनर्स आहे माधव लेस ड्रॉइंग्ज दोन हजार एक लाख तेवीस हजार दोनशे बावीसमधून दोन हजार गेले एक लाख एकवीस हजार दोनशे बावीस हे देखील कॅपिटल आपण आउटरला घेऊन टाकलेलं आहे अशा प्रकारे दोन्ही पार्टनर्सचा पार्टनर्सचा पण कॅपिटल आउटर कॉलमला घेतलेलं आहे आता आपण बॅलन्सशीट काय करूया टॅली करूया बॅलन्सशीटचे लायबिट साईड आणि ॲसेट या दोन्ही कॉलमची बेरीज सेम आली पाहिजे तर आपली बॅलन्सशीट काय होईल आली होणार आहे आता आपण सुरुवातीला बॅलन्सशीटचे टॅबलेट साईट पाहूया एक लाख एकोणीस हजार सातशे तेवीस एक लाख एकवीस एक हजार दोनशे बावीस पाच हजार बारा हजार पाचशे अडुसष्ट हजार दोन हजार एक हजार पाचशे आणि पाचशे ह्या सर्वांची बेरीज केली तीन लाख तीस हजार चारशे पंचेचाळीस आलेली आहे आता आपण ॲसेट साईट पाहूया ॲसेट साईडला पा पंचेचाळीस हजार आठ हजार तीनशे चार हजार पंचावन्न हजार दहा हजार शहात्तर हजार एकशे पंचेचाळीस एक लाख आणि बत्तीस हजार या सर्वांची बेरीज केली तीन लाख तीस हजार चारशे पंचेचाळीस आलेली आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूची म्हणजे लॅबलेट साईडची आणि ॲसिटची सेम सेम अमाऊंट आलेले आहे अशा प्रकारे बॅलन्स शीट टॅली झालेली आहे अशा प्रकारे आपण बॅलन्स शीट पाहिलेली आहे आजच्या तासाला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधलं चौथं एक्झाम्पल मीरा अँड माधव यांचं पाहिलेलं आहे याच्यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट ओपन केला होता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन केला होता बॅलन्सशीट ओपन केलेली होती आणि वर्किंग नोट देखील आपण सविस्तर पाहिलेल्या आहेत बरोबर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद